आज आपण एक मजेदार ट्रिक शिकणार आहोत. या पत्राच्या पाटीवर काढलेल्या मार्गावरूनच हा भोवरा फिरताना दिसतो. हा मॅग्नेटिक टॉप म्हणजेच चुंबकीय भोवरा कसा बनवायचा ते आज आपण पाहू. यासाठी आपल्याला लागेल एक कटर, टेबल टेनिसचा पिंगपॉंग बॉल, रिंग मॅग्नेट, सायकल स्पोक, डिंक, चिकटपट्टी, स्टीलची वायर आणि निश्चितच हा ॲल्युमिनियमचा पत्रा. आता बघा, हा रिंग मॅग्नेट लोखंडी सायकल स्पोककडे आकर्षित होतो आहे पण ॲल्युमिनियमच्या पत्र्याकडे नाही, कारण लोखंडाकडे आकर्षित होणे हाच चुंबकाचा गुणधर्म आहे. आता हा पिंगपॉंग बॉल आपण मधून कट करून घेऊ आणि त्यात एका भागामध्ये तळाशी एक रिंग मॅग्नेट चिकटवू. अशा पद्धतीने या एका अर्ध्या भागामध्ये आपण एक रिंग मॅग्नेट लावला आणि याला डेकोरेट करण्यासाठी वरच्या बाजूला आपण न्यूटन्स डिस्क म्हणजेच ही न्यूटनची सप्तरंगी तबकडी चिकटवू. तुम्ही बघू शकताय या रिंगमध्ये इंद्रधनुष्यातले 7 रंग दिसत आहेत. आता आपण एक मज्जा बघूया. या सायकल स्पोकवरून हा भोवरा खालीवर फिरताना दिसतो. आहे की नाही मज्जा? सायकलची ही स्पोक तुम्ही कितीही वर खाली केली तरी हा भोवरा गोल गोल फिरेल, पण आतल्या चुंबकामुळे तो खाली पडणार नाही. आता ही आहे GI वायर म्हणजेच गॅल्वनाइज्ड आयर्न वायर. याच्यामध्ये लोखंड असल्यामुळे हा मॅग्नेट याला चिकटतो. आता ही वायर ॲल्युमिनियम शीटच्या खालच्या बाजूला सेलोटेपच्या मदतीने चिकटवून घ्या. आता येतं आहे का लक्षात तुमच्या, मगाशी तो भोवरा ॲल्युमिनियमच्या पत्र्यावरून फिरत होता तो केवळ या मागे लावलेल्या लोखंडी वायरमुळे. आता हा भोवरा तुम्ही वरच्या बाजूला ठेवून बघा. इथे आखलेल्या आकारामध्येच हा भोवरा तुम्हाला फिरताना दिसेल. पण तुमच्या मित्रांना काय माहिती की आपण मागे लावलेल्या लोखंडी वायरचीच ही कमाल आहे. याला आणखीन मजेदार बनवण्यासाठी तुम्ही एकऐवजी 2 भोवरेसुद्धा वापरू शकता आणि यातली गंमत बघू शकता. बघा, या मुलीसुद्धा किती आनंदाने खेळतायत या भोवऱ्यासोबत. काय मग, तुम्ही कधी बनवताय तुमचा स्वतःचा भोवरा?